जय हिंद मित्रांनो, मी शौकत खाडीक सर विरा अकॅडमी तालुका एरंडोल जिल्हा जळगावहून बोलतो आहे। आज आपण विषम संख्या प्रकार ह्या प्रकाराला शिकणार आहोत, ज्याला की इंग्रजीमध्ये ऑड नंबर या नावाने ओळखलं जातं। तर विषम संख्या कोणाला म्हणतात? ज्या संख्यांच्या एकक स्थानावर एक तीन एक तीन पाच सात आणि नऊ यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला विषम संख्या असं म्हणतात। विषम संख्येला हिंदी आणि मराठीमध्ये विषम संख्या म्हणत असतात। हिंदीतील व्याख्या अशी असेल याची, जिन संख्याओं के इकाई स्थान पर एक तीन पाँच सात या नौ इनमें से कोई भी अंक आता हो उन सभी संख्याओं को विषम संख्या कहते हैं। म्हणजे थोडक्यात एकक स्थानावर एक तीन पाँच सात आणि नऊ यापैकी कोणता तरी एक अंक पाहिजे। त्याच्यानंतर क्रमागत विषम संख्यांचा जर का विचार केला आपण तर एक तीन पाँच सात नऊ अकरा तेरा पंधरा आणि पुढे अनंतपर्यंत विषम संख्या आहेत। म्हणजे याचा अर्थ असा होतो आहे का लहानात लहान विषम संख्या किंवा ज्याला आपण हिंदीमध्ये छोटी सी छोटी विषम संख्या म्हणत असतो या सबसे छोटी विषम संख्या एक आहे और बड़ी से बड़ी विषम संख्या कही नहीं सकती या ज्ञात नहीं है, कारण विषम संख्यासुद्धा पुढे नैसर्गिक संख्याप्रमाणेच अनंत आहेत। त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो का विषम संख्या ज्या आहेत त्या अनंत आहेत आणि सर्वात लहान विषम संख्या जी आहे ती एक ही आहे। आणि मग नंतर दुसरा प्रश्न निर्माण होतो का तो विषम संख्यांचे गुणधर्म काय काय असतील। तर सर्वात महत्त्वाचे गुणधर्म एक लक्षात घ्या, क्रमागत विषम संख्यांमध्ये ए दोन अंकाचे अंतर असते किंवा दोनचे अंतर असते, दोन अंकाचे अंतर असते याला हिंदीमध्ये जर का म्हटलं तर क्रमागत विषम संख्याओं में या सतत विषम संख्याओं में, सतत म्हणजे लागोपाठ येणाऱ्या सतत विषम संख्याओं में दो अंकों का अंतर होता है। अंतर म्हणजे असणारे तुमचा फरक। त्याच्यानंतर विषम संख्येला जर का आपण दोनने जर का भाग दिला कोणत्याही विषम संख्येला एक सोडून तर बाकी एक उरत असते। बघा तीन या विषम संख्येला जर का आपण भाग दिला दोनने तर बे एक बे होतात आणि बाकी काय उरते तुमची परत एक उरते, बरोबर। त्याच्यानंतर विषम संख्यांमध्ये दोन अंकांचे अंतर असतं। अजून महत्त्वाचे एकदम शॉर्टमध्ये जर का म्हटलं आपण तर विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर उत्तर जे येतं ते समसंख्येमध्ये येत असतं। बघा लक्षात घ्या, मी महत्त्वाची ट्रिक सांगतोय, विषम अधिक विषम बरोबर समसंख्या। उदाहरणार्थ आपण तीन ही विषम संख्या घेतली, तीन अधिक पाच ही दुसरी विषम संख्या घेतली तर तीन आणि पाच जे आठ उत्तर येणार आहे ते आठ उत्तर समसंख्येमध्ये येणार आहे। म्हणजे याचा अर्थ विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर समसंख्या। दुसरा मुद्दा बघू याच्यातला, तो म्हणजे विषम संख्या अधिक सॉरी विषम संख्या वजा विषम संख्या बरोबर उत्तर जे असणार आहे ते समसंख्येमध्ये येणार आहे, बरोबर। उदाहरणार्थ आपण आता असं केलं का विषम संख्या सात ही विषम संख्या घेतली आणि त्याच्यातनं तीन ही विषम संख्या वजा केली तर सात या विषम संख्येतनं तीन ही विषम संख्या वजा केल्यानंतर सात वजा तीन या ठिकाणी उत्तर जे येणार आहेत ते चार असणार आहे आणि चार ही संख्या या ठिकाणी समसंख्या आहे। मग थोडक्यात आपण सारांश रूपाने असं म्हणू शकतो का विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी केली, विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी केली तर उत्तर जे येत असतं ते समसंख्येमध्ये येत असतं। त्याच्यानंतर आपण या संबंधातला पुढचा मुद्दा बघूया, विषम संख्यांची बेरीज आणि वजाबाकी विषम संख्या येते। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असेल विषम संख्या गुणिला विषम संख्या बरोबर उत्तर जे असेल ते विषम संख्येतच येत असतं। उदाहरणार्थ बघूया आपण, आता तीन ही विषम संख्या असेल तिला गुणिला पुढची विषम संख्या समजा आपण पाच म्हटली तर तीन पाचे पंधरा जे उत्तर असणार आहे ते उत्तर विषम संख्येतच येतं। म्हणजे याच्या अर्थ असा होतो आहे मित्रांनो का विषम संख्या गुणिला विषम संख्या बरोबर उत्तर असणार आहे तुमच्या विषम संख्येतच। त्याच्यानंतर विषम संख्या भागिला विषम संख्या तर उत्तर जे येतं ते सुद्धा विषम संख्येत जे असणार आहे। याचे जर का आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर विषम संख्या भागिला विषम संख्या, उदाहरणार्थ पंधरा भागिला आपण तीन म्हटले तर तीन पाचे पंधरा म्हणजे उत्तर जे पाच येणार आहे ते विषम संख्येमध्ये जे असणार आहे, ठीक आहे। तर एवढ्या ज्या तीन चार क्लुप्त्या आहेत हे नक्की लक्षात ठेवा। बघा परत एकदा सांगतो विषम संख्येला, विषम संख्या अधिक विषम संख्या म्हणजे समसंख्या, विषम संख्या वजा विषम संख्या बरोबर समसंख्या। म्हणजे थोडक्यात असा अर्थ होतो आहे का विषम संख्येची बेरीज आणि वजाबाकी
चे उत्तर विषम संख्ये सॉरी समसंख्येमध्ये येत असतं आणि विषम संख्यांच्या गुणाकार आणि भागाकाराचे उत्तर हे विषम संख्येत येत असतं बरोबर. त्याच्यानंतर आपण आता विषम संख्येवरचे काही महत्त्वाचे मुद्दे असतील ते परत आता पुढच्या टाईपमध्ये बघूया. मित्रांनो विषम संख्येतील टाईप नंबर एकडे आपण आता वळूया. यदि एक्स विषम संख्या आहे तो बाद की विषम संख्या क्या होंगी, म्हणजे याचा अर्थ एक्स जर का विषम संख्या असेल तर त्याच्यानंतर येणारी विषम संख्या कोणती असणार आहे. तर विषम संख्या काढत असताना बा पुढची विषम संख्या जेव्हा काढतो आपण तर त्याच्यात प्लस दोन करायचे आहेत, कारण क्रमागत विषम संख्यांमध्ये दोन अंकांचे अंतर असतं. म्हणून याचे उत्तर काय असणार आहे, जर एक्स ही विषम संख्या असेल तर एक्स अधिक दोन ह्याचे उत्तर असणार आहे. बघा एक जर का विषम संख्या असेल तर त्याच्यानंतर येणारी विषम संख्या असेल एक्स अधिक दोन. याच टाईपचे आता पुढचे उदाहरण बघूया आपण. यदि वाय विषम संख्या आहे, यदि वाय विषम संख्या आहे तो उसके बाद की विषम संख्या क्या होंगी. जर वाय विषम संख्या आहे तर त्याच्यानंतर येणारी विषम संख्या प्लस दोनने असणार आहे, म्हणून वाय अधिक दोन ही पुढची विषम संख्या असेल. ठीक आहे, याच्यानंतर आपण आता पुढच्या टाईपकडे वळूया. तर आता मित्रांनो आपण टाईप नंबर बीकडे आलेलो आहेत. आता याचा प्रश्न बघा, पंधरा के बाद की सातवी विषम संख्या ज्ञात करे, म्हणजे पंधरा या विषम संख्येनंतरची सातव्या नंबरची विषम संख्या आपल्याला शोधायची या ठिकाणी. तर काय करायचं, दिलेली विषम संख्या बरोबर, दिलेली विषम संख्या अधिक क्रमांक गुणिला दोन. हे सूत्र लक्षात ठेवायला, दिलेली विषम संख्या अधिक क्रमांक गुणिला दोन. आता दिलेली विषम संख्या कोणती आपल्याला, पंधरा अधिक क्रमांक कितवा म्हटलेला आहे, सातवा क्रमांक, त्याला गुणिला दोन. आता इथं पंधरा अधिक सात असं कधी करू नका, कारण आपण काय करतो पदावलीमध्ये का पहिल्यांदा भागाकार असेल तर भागाकार, नसेल भागाकार तर गुणाकार, नंतर बेरीज आणि वजाबाकी. तर इथं आपण करू शकतो सात दुने चौदा, पंधरा अधिक सात कधी करायचे आणि पहिल्यांदा सात गुणिला दोन करायचे, पंधरा अधिक सात दुने चौदा. तर उत्तर असणार आहे आपलं पंधरा अधिक चौदा, पाचन चार नऊ आणि एक आणि एक दोन, म्हणजे एकोणतीस हे आपलं याच्यातील अंतिम असं उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी आपण ह्याच प्रश्नाला थोडं चेंज करून लिहूया, ते म्हणजे आता या ठिकाणी बघा, ग्यारह के बाद की दसवी विषम संख्या ज्ञात करे. आता हे प्रश्न नंबर दोन असणार या टाईपमधील, ग्यारह के बाद की दसवी विषम संख्या ज्ञात करे. आता दिलेली विषम संख्या अकरा अधिक क्रमांक कितो विचारलेला आहे, दहावी, दहा गुणिला दोन. मग अकरा अधिक दहा दोन वीस, वीस आणि अकरा होतात तुमचे एकतीस. तर एकूण कितवी कोणती संख्या असणार ती, दहावी एकतीस ही विषम संख्या असेल, अकरा नंतरची दहावी विषम संख्या या अर्थाने. ठीक आहे, तर आता आपण पुढच्या टाईपकडे वळूया. टाईप सीकडे आपण आलेलो आहेत. आता याच्यातील प्रश्न असणार आहे, 925% कुल विषम संख्याओ का योग सॉरी विषम संख्याओ को ज्ञात करे, म्हणजे 9 पासून तर 25 पर्यंत एकूण किती विषम संख्या येत असतात. तर आता त्याच्यासाठी सूत्र लक्षात ठेवा, शेवटची विषम संख्या बरोबर, शेवटची विषम संख्या वजा पहिली विषम संख्या भागीला दोन अधिक एक. आता शेवटची विषम संख्या कोणती तुमची, 25 आहे साहजिकच, तर 25 वजा पहिली विषम संख्या 9 भागीला 2 अधिक 1. याचे उत्तर असणार आहे 25 मधून 9 वजा करायच्यात. आता 25 मधून जर का आपण 9 वजा करायला गेलो तर उत्तर येतं तुमचे 16. मग 16 छेद 2 अधिक 1, म्हणजे 2 × 2 = 8 ही 16 8 अधिक 1 9. तर एकूण विषम संख्या असतील 9 पासनं तर 25 पर्यंतच्या 9 ह्या विषम संख्या असतील. आता पुढचे उदाहरण याच टाईपमधलं, 21 से 51% कुल विषम संख्या निकाले, याच्या पण अर्थ तो जे का 21 पासून तर 51 पर्यंतच्या एकूण विषम संख्या आपल्याला शोधायची आहेत, त्या किती असतील ते असं. तर शेवटची विषम संख्या 51 वजा पहिली विषम संख्या 21 भागीला 2 अधिक 1. आता 51 वजा 21 करूया, 1 मधून 1 गेले 0, 5 मधून 2 गेले 3, 30 भागीला 2 अधिक 1, 2 × 2 = 2, 1 उरला 1 वर 0, 10 × 2 = 15, 15 अधिक 1
या एकूण विषम संख्या असतील तुमच्या 21 पासून ते 51 पर्यंतच्या 16, बरोबर। आता पुढच्या टाईपकडे जाऊया आपण। आता विषम संख्येतील टाईप सी मधील प्रश्न असणार आहे, प्रथम 15 विषम संख्याओं का योग क्या होगा। प्रथम 15 विषम संख्याओं का योग क्या होगा। आता याच्यातलं सूत्र कसं आहे, प्रथम 15 विषम संख्याओं का योग क्या होगा। 15 विषम संख्या म्हणजे कोणकोणते असतील तुमच्या, त्याचे सूत्र असणार आहे n वर्ग, बरोबर। इथं n म्हणजे 15 लक्षात घ्यायचे, n म्हणजे 15, मग आता 15 वर्ग किती असणार आहे, म्हणून 15 वर्ग बरोबर 225 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। आता याच्यातलं जे आपण दुसरं उदाहरण बघूया, प्रथम 20 विषम संख्याओं का योग निकाले। आता प्रथम 20 विषम संख्याओं का योग निकाले, साहजिक पहिले जर का विचारलेले असतील तर सरळच त्याचे काय करायला पाहिजे आपण, का त्या संख्येचे वर्ग करायला पाहिजे, 20चा वर्ग। आता 20चा वर्ग किती असणार आहे, 400, बरोबर। तर ह्या टाईपमधील हे दोन उदाहरणं आपल्याला पुरेशी झालेली आहेत। टाईप नंबर डी विषम संख्या संबंधात आपण सुरू केलेलं आहे। आता याच्यात प्रश्न आहे, 1525 कुल विषम संख्याओं का योग ज्ञात करे। याच्यात काय करायचं, दिलेल्या ज्याही संख्या असतील मग ते विषम असो या ठिकाणी का सम असो यांची बेरीज ठेवायची। सूत्र लक्षात घ्या, बेरीज भागीला 2 गुणिला एकूण विषम संख्या, एकूण विषम संख्या, बरोबर। आता 1525 कुल विषम संख्याओं का योग ज्ञात करे, दिलेल्या विषम संख्यांची बेरीज भागीला 2 गुणिला एकूण विषम संख्या, दिलेल्या संख्या आहेत 15 आणि शेवटची संख्या आहे 25/2 * एकूण विषम संख्या। आता एकूण विषम संख्या काढत असताना आपण काय करतो, का शेवटची विषम संख्या 25 पहिली विषम संख्या 15/2 + 1, बरोबर। आता याला सोडवूया, 15 आणि 25 साहजिकच होतील तुमचे 40 40/2 * 25 मधून 15 गेले, या ठिकाणी राहत असतात 10 10/2 + 1। मग आता बे 5 10, 5 आणि 1 = 6, म्हणजे 40/2 * 5 आणि 1 = 6, 6 असणार आहे। मग आता याला सोडवूया आपण, 1 + 2 = 6, 40/3 = 4 3 = 12, 120 ही त्यांची बेरीज असणार आहे। बघा प्रश्नाचा अर्थ समजून घ्या, 1525 कुल विषम संख्याओं का योग ज्ञात करे, याचा अर्थ 15 ते 25 पर्यंतच्या विषम संख्यांचे उत्तर असणार आहे, बेरीज असणार आहे, 15 ते 25 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज 120। त्याच्यानंतर आता आपण पुढचे उदाहरण बघू ह्याच टाईपमधलं। तर मित्रांनो, टाईप नंबर डीमधलं दुसरं उदाहरण असणार आहे, 1642 कुल विषम संख्याओं का योग ज्ञात करे। याचा अर्थ 16 पासून ते 42 पर्यंत ज्यामध्ये विषम संख्या येत असतात ना त्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे। आता प्रश्नाचं निरीक्षण केलं तर 16 ही समसंख्या आहे आणि 42 ही सुद्धा समसंख्या आहे। मागच्या उदाहरणामध्ये आपण दोघंही विषम संख्या बघितल्या होत्या, पण एखाद्या वेळेला तो प्रश्न फिरून दोघं समसंख्यांचे टाकू शकतो आपल्याला, तरी काही घाबरायचे नाही। या ठिकाणी बेरीज समसंख्यांचीच करायची, 16 + 42/2 एकूण विषम संख्येचे जे सूत्र आहे ते लक्षात घ्या। शेवटची विषम संख्या कोणती आपली, 42 नाही आहे। आता या ठिकाणी चुकायची नाही, 42 अलीकडची विषम संख्या 41 16 नंतरची विषम संख्या 17 येते, 2/1। मग आता 16 + 42, 6 2 8 1 4 5 58/2, बघा 6 2 8 1 4 5 58/2 * 41 मधून 17 करूया। आता 1 मधून 7 जात, 11 मधून 7 गेले, तर उरतात 4 परत केला, 4 मधून 2 गेलेत, 2 24 24/2 + 1, 2 2 * 4, मग 12 + 1 म्हणजे 13 असणार आहे, म्हणून 58/2 * 13। आता याची कॅल्क्युलेशन करूया आपण, 2 2 * 4 1 * 1 = 18, 2 * 18 29/13 29/13। आता 13/9 करूया, 13 9 = 1700 होत असतात, 117 या 117 पैकी 7 राहणार आहे, हातच्याला 11 गेले समजा, 13 2 = 26 26 आणि 11 असतील तुमचे 37, मग उत्तर असणार आहे 377 हे आपलं या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे, ठीक आहे।
तर मला वाटतं आता विषम संख्येवरचे आपण वेगवेगळ्या टाईपची उदाहरणं बघितलेली आहेत. आता पुढच्या संख्येप्रकारकडे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाऊया.